नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज आपण अकाउंटन्सी पार्ट फर्स्ट कॉम 208 SYBCOM या विषयासंबंधी आपण माहिती मिळवणार आहोत. त्यामध्ये टॉपिक नंबर 2 बिल ऑफ एक्सचेंज याबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत. तर बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय? तर अॅन इन्स्ट्रुमेंट इन रायटिंग कंटेनिंग अॅन अनकंडिशनल ऑर्डर. म्हणजे यामध्ये काय होतं? तर इथे दोन व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात, ए व्यक्ती आणि बी व्यक्ती. समजा ए या व्यक्तीने उदाहरणे माल या बी या व्यक्तीला जर विकलं असेल, बी या व्यक्तीकडे पैसे नाही आहेत आणि त्यामुळे पैसे नसल्यामुळे ए बी ही व्यक्ती एचं पेमेंट ताबडतोब करू शकत नाही आहे. आणि त्यावेळी जर ए या व्यक्तीने जर बी या व्यक्तीला उदाहरणे माल जर विकला असेल, तर 10,000 माल समजा त्यांनी विकला असेल, तर 10,000 बिल ठराविक कालावधीसाठी, समजा 2 महिने, 4 महिने, म्हणजे 5 महिने या कालावधीसाठी जर बिल ड्रॉ केलं असेल, तर त्याला काय म्हणतात? बिल ऑफ एक्सचेंज, म्हणजे हुंडी विनिमय असं म्हटलं जातं. म्हणजे इथे जर व्याख्यामध्ये जर बघितलं असलं आपण, अॅन इन्स्ट्रुमेंट रायटिंग कंटेनिंग अँड अनकंडिशनल ऑर्डर, यामध्ये काय असते? अनकंडिशनल ऑर्डर असते ठराविक कालावधीसाठी, साईन बाय द मेकर, म्हणजे ड्रॉवर त्यावर त्या बिलावर काय करतो? साईन करतो, सिग्नेचर करतो, आपली सही मांडतो. डायरेक्टली इन सर्टन पर्सन टू पे ऑन डिमांड, म्हणजे या व्यक्तीला पे ऑन डिमांड म्हणजे काय? त्यांनी मागणी केल्याप्रमाणे त्याला माल विकतो आणि ठराविक कालावधीसाठी, ऑर ॲट ए फ्युचर डेट, ऑर ॲट ए सर्टन सम ऑफ मनी. फ्युचर डेट म्हणजे भविष्यातील पैसे तो देणार या हेतूने, 2 महिने किंवा 4 महिन्यानंतर तो पैसे देईल या हेतूने तो माल ए ही व्यक्ती बी या व्यक्तीला विकते. आणि त्यामुळे से सर्टन सम ऑफ मनी, म्हणजे 10,000 माल जर समजा विकला असेल, कधीकधी 25,000 माल विकला असेल, ऑर टू ए सर्टन पर्सन, सर्टन पर्सन म्हणजे ठराविक व्यक्तीला, ऑर ॲट ए बेरो ऑफ द इन्स्ट्रुमेंट, म्हणजे जो काही माल त्या व्यक्तीने ए या व्यक्तीने बी या व्यक्तीला विकला असेल, त्या मालासंबंधी ती काय करते? व्यक्ती बिल ड्रॉ करते, म्हणजे उदाहरणे ती व्यक्ती भविष्यामध्ये पैसे देईल या हेतूने 10,000 मालाचं बिल ड्रॉ तयार केलं जातं. ते बिल कोणत्या प्रकारे असतं, कशाप्रकारे तयार केलं जातं, यासंबंधी माहिती आपण पुढे पाहणार आहोत. त्याच्या अगोदर आपण फ्युचर ऑफ बिल ऑफ एक्सचेंज हे आपण पाहूया. फ्युचर ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बिल ऑफ एक्सचेंजची वैशिष्ट्ये काय आहेत? तर पहिलं जे वैशिष्ट्य आहे, इट मस्ट बी रायटिंग. जे काय तो बिल ड्रॉ करणार आहे, समजा ए व्यक्तीने बी वर बिल ड्रॉ केलं, म्हणजे ए व्यक्ती मेकर झाली, ड्रॉवर झाली, जी काही कंडिशन असणार 10,000 मालाची, ती कशी असली पाहिजे? लेखी असली पाहिजे, रायटिंग. नंबर 2, इट मस्ट बी कंटेन ऑर्डर. ती ठराविक कालावधीसाठी, ठराविक ऑर्डरसाठी ती असली पाहिजे. नंबर 3, इट मस्ट बी साईन बाय द मेकर. मेकर म्हणजे ड्रॉवर, त्या जी व्यक्ती माल विकणार आहे त्या व्यक्तीची त्या बिलावर साईन असली पाहिजे. It must be definite amount to be paid. जी काही माल, जो काही माल विकलेला आहे त्यावरची अमाऊंट, म्हणजे रक्कम त्यावर असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, ए या व्यक्तीने बिला माल जर विकला असेल, तर 10,000 अमाऊंट त्या बिलावर असणे आवश्यक आहे. इट मस्ट बी स्टॅम्प्ड, त्यावर स्टॅम्प असला पाहिजे, ज्या पद्धतीने गव्हर्नमेंटचा स्टॅम्प असतो, त्या स्टॅम्प त्या बिलावर असला पाहिजे. नंबर 6, इट मस्ट बी कंटेन ऑन ड्रॉवी ओनली. त्यावर ड्रॉवीची काय असली पाहिजे? कंटेन म्हणजे सिग्नेचर पण असली पाहिजे. जी व्यक्ती माल विकणार, ज्या व्यक्तीला माल विकलेला आहे त्या व्यक्तीने ॲक्सेप्टेड म्हणून त्यावर साईन करणे आवश्यक आहे. इट मस्ट बी डेटेड, त्यावर डेट असली पाहिजे. इट मस्ट बी डेटेड, ज्या दिवशी माल
उदरने विकणार त्या बिलावर त्यावर साईन असणे अत्यंत आवश्यक आहे. डेट म्हणजे डेट म्हणजे तारीख असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, क्लासिफिकेशन किंवा टाईप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, बिलाचे कोणकोणते प्रकार पडतात, टाईप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, त्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ टाईम, ऑन द बेसिस ऑफ टाईम, बेसिस ऑफ टाईम, पहिला आहे तो म्हणजे डिमांड बिल, मागणीनुसार प्रकार. डिमांड बिल म्हणजे ठराविक मागणी जर केली असेल, ठराविक माल जर तुदरने विकला असेल आणि ठराविक मागणीसाठी जर बिल काढलं असेल तर त्याला काय म्हणतात, डिमांड बिल असं म्हणतात. वेन बिल, वेन पेमेंट ऑफ, वेन पेमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, वेन पेमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज इज टू बी मेड, इज टू बी मेड ऑन, इज टू बी मेड ऑन डिमांड, इज टू बी मेड ऑन डिमांड ऑफ द बिल, ऑफ द बिल इज कॉल्ड एज, इज कॉल्ड एज डिमांड बिल, इज कॉल्ड एज डिमांड बिल. म्हणजे ठराविक मागणी असं केलं असेल तर त्याला डिमांड बिल असं म्हणतात. दुसरा प्रकार आहे टाईम बिल, ठराविक कालावधीसाठी काढलं असेल तर त्याला काय म्हणतात, टाईम बिल असं म्हणतात. वेन पेमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, वेन पेमेंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज, बिल ऑफ एक्सचेंज इज टू बी मेड, इज टू बी मेड ऑन पर्टिक्युलर पीरियड, ऑन पर्टिक्युलर पीरियड, ऑन पर्टिक्युलर पीरियड ऑफ टाईम, ऑफ टाईम ऑफ बिल, टाईम ऑफ बिल इज कॉल्ड एज, इज कॉल्ड एज टाईम बिल. म्हणजे ठराविक पिरियडसाठी जर बिल काढलं असेल, ए या व्यक्तीने बी या व्यक्तीवर, म्हणजे ड्रॉवरने ड्रॉवीवर, ठराविक कालावधीसाठी, ठराविक पिरियडसाठी, म्हणजे 2 महिने, 3 महिने, 5 महिन्यासाठी बिल काढलं असेल तर त्याला कोणतं बिल म्हणतात, टाईम बिल असं म्हणतात. आणि मागणीनुसार काढलं असेल तर त्याला काय म्हणतात, डिमांड बिल असं म्हणतात. त्यानंतर तिसरा प्रकार इनलँड बिल, इनलँड बिल इफ द बिल इज ड्रॉन, आपण पहिल्यांदा व्याख्या पाहूया. इफ द बिल इज ड्रॉन, इफ द बिल इज ड्रॉन अँड मेड पेएबल, अँड मेड पेएबल, पेएबल मेड पेएबल इन सेम कंट्री, इन सेम कंट्री that is called as, it is called as, it is called as inland bill, inland bill. म्हणजे इफ द बिल इज ड्रॉन अँड मेड पेएबल ऑन सेम कंट्री, म्हणजे समजा भारतामध्ये बिल काढलं असेल आणि त्याचं पेमेंट पण भारतामध्येच झालं असेल तर त्याला काय म्हणतात, इनलँड बिल असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ए या व्यक्तीने, ए ही व्यक्ती भारतातील आहे आणि बी पण व्यक्ती ही भारतातील आहे, म्हणजे दोन्ही व्यक्ती भारतामधल्याच आहेत, म्हणजे दोन्ही व्यक्तींचं जर पेमेंट भारतातच होत असेल, इन सेम कंट्री, त्याच देशामध्ये जर पेमेंट होत असेल तर त्याला इनलँड बिल असं म्हणतात. त्यानंतर पुढची संज्ञा आहे ती म्हणजे फॉरेन बिल, त्याच्याबरोबर अपोजिट संज्ञा फॉरेन बिल. या इफ द बिल इज ड्रॉन, इफ द बिल इज ड्रॉन, इफ द बिल इज ड्रॉन इन वन कंट्री, इन वन कंट्री अँड मेड पेएबल इन, अँड मेड पेएबल इन, अँड मेड पेएबल इन अनादर कंट्री, अँड मेड पेएबल इन अनादर कंट्री, अनादर कंट्री इज कॉल्ड एज, इज कॉल्ड एज फॉरेन बिल, इज कॉल्ड एज फॉरेन बिल. म्हणजे त्याच्याबरोबर अपोजिट, ए या व्यक्तीने बी या व्यक्तीला जर माल विकला असेल आणि ए व्यक्ती भारतातील असेल आणि बी व्यक्ती अमेरिकेतील असेल तर त्याला काय काय म्हणतात, फॉरेन बिल असं म्हणतात. म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात जर त्या व्यक्तीचं पेमेंट झालं असेल तर त्याला फॉरेन बिल असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढची संज्ञा आहे ट्रेड बिल, व्यापारी हुंडी, ट्रेड बिल. आता आपण पाहणार आहोत की ट्रेड बिलासंबंधी अभ्यास करणार आहोत. ट्रेड बिल, वेन द बिल ऑफ, आपण पहिल्यांदा व्याख्या बघूया. ट्रेड बिल म्हणजे व्यापारी हुंडी, ट्रेड
व्हेन ए बिल ऑफ व्हेन बिल ऑफ एक्सचेंज हैज बीन ड्रॉन एंड एक्सेप्टेड फॉर ए जेन्युइन बिजनेस ट्रांजेक्शन इट इज कॉल्ड एज ट्रेड बिल. म्हणजे आपण जो आता अभ्यास करणार आहोत ट्रेड बिला संबंधित अभ्यास करणार आहोत. ट्रेड बिल म्हणजे व्हेन द बिल ऑफ एक्सचेंज हॅज बी ड्रॉन अँड ॲक्सेप्टेड फॉर द जेन्युइन बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे रेग्युलर दैनंदिन जीवनामध्ये रेग्युलर व्यवहारामध्ये 2-3 महिन्यासाठी जर बिल काढलं असेल व्यापारामध्ये या ट्रेड बिलाचा वापर बहुतांश केला जातो. फॉर एक्झाम्पल आता जे आपण एक्झाम्पल बघितलं ए या व्यक्तीने बी या व्यक्तीला 10,000 माल विकलेला आहे तर या हा जो काही दोघांमध्ये व्यवहार झालेला आहे बिझनेस संबंधी तर त्याला काय म्हणतात तो ए ही व्यक्ती बीवर ते 10,000 बिल ड्रॉ करणार आहे त्याला काय म्हणतात ट्रेड बिल असं म्हटलं जातं. म्हणजे रेग्युलर बिझनेसमध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये जे बिल काढलं जातं व्यापारी हुंडी असलेला म्हटलं जातं त्याला काय म्हणतात ट्रेड बिल म्हटलं जातं. आणि नंबर शेवटचा प्रकार जो आहे तो म्हणजे अकोमोडेशन बिल AMMODATION अकोमोडेशन बिल शेवटचा प्रकार अकोमोडेशन बिल. When a bill of exchange is drawn and accepted for providing fund it is termed as accommodation bill. म्हणजे इथे काय होतं व्हेन ए बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉन ॲक्सेप्टेड फॉर प्रोव्हायडिंग फंड इट इज टर्म्ड ॲज अकोमोडेशन बिल. म्हणजे दोन्ही जर ए हा आणि बी या व्यक्तीने जर वैयक्तिक फायद्यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी जर बिल काढलं असेल फॉर प्रोव्हायडिंग ए फंड म्हणजे एखादा निधी उभा करण्यासाठी जर या दोन्ही व्यक्तीने ए या व्यक्तीने समजा बी या व्यक्तीला मार उदरने विकला असेल आणि ए या व्यक्तीने बी या व्यक्तीवर स्वतःच्या फायद्यासाठी म्युच्युअल फंडसाठी जर बिल काढलं असेल तर त्याला काय म्हणतात अकोमोडेशन बिल काढलं असं म्हटलं जातं. म्हणजे ट्रेड बिलामध्ये काय होतं ज्याला म्हणतात व्यापारी बिल आणि अकोमोडेशन बिल म्हणजे काय तर म्युच्युअल फायद्यासाठी म्युच्युअल रिलेशनसाठी वैयक्तिक फायद्यासाठी जर बिल काढलं असेल तर त्याला अकोमोडेशन बिल असं म्हटलं जातं. अशा प्रकारे आपण आतापर्यंत काय बघितलं अकाउंटन्सी पार्ट फर्स्ट COM 208 या सब्जेक्टमध्ये बिल ऑफ एक्सचेंज हा टॉपिक पाहणार आहोत. युनिट नंबर 2 बिल ऑफ एक्सचेंज त्यामध्ये आपण बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय त्याची व्याख्या बघितली त्याचं एक्झाम्पल बघितलं त्यानंतर फ्युचर ऑफ बिल ऑफ एक्सचेंज हुंडी विनिमयाची वैशिष्ट्ये आपण बघितली त्यानंतर टाईप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बिलाचे प्रकार बघितले त्यामध्ये आपण साधारणतः 6 प्रकार बघितले त्यानंतर बिलाचा फॉर्मॅट आपण पाहूया स्पेसिमन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज तुमच्या परीक्षेला थेरी पार्टमध्ये यामध्ये व्हॉट इज बिल ऑफ एक्सचेंज हुंडी विनिमय म्हणजे काय किंवा बिल ऑफ एक्सचेंजची वैशिष्ट्ये लिहा किंवा बिल ऑफ एक्सचेंजचे प्रकार कोणते असे प्रश्न विचारतात हे प्रकार ही वैशिष्ट्ये आणि ही व्याख्या. त्यानंतर आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेमकडे तुम्हाला 5 मार्काला जो प्रॉब्लेम पडतो छोटासा तो प्रॉब्लेम कोणत्या प्रकारे विचारला जातो त्याची आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण स्पेसिमन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज फॉर्मॅट कशाप्रकारे बिल ऑफ एक्सचेंज तयार केलं जातं ते आपण पाहणार आहोत. तर आपण फॉर्मॅट इथे पाहूया वर हेडिंग लिहायचं ब्लॉकमध्ये कॅपिटल लेटरमध्ये बिल ऑफ एक्सचेंज बिल ऑफ एक्सचेंज कॅपिटलमध्ये ब्लॉकमध्ये लिहायचं. त्यानंतर इथे ड्रॉवरचं नाव आणि पत्ता ड्रॉवर नेम अँड ॲड्रेस इथे तुमचं ड्रॉवरचं नाव आणि ड्रॉवरचा पत्ता तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेला असणार त्याचं नाव आणि इथे पत्ता लिहायचा. त्यानंतर इथे गव्हर्नमेंटचा स्टॅम्प असतो गव्हर्नमेंटचा
जो काही स्टॅम्प असेल तो इथे स्टॅम्प आपण मांडायचा. त्यानंतर बिलाची तारीख असते, डेट ऑफ बिल, ती तारीख इथे लिहायची. म्हणजे पहिल्यांदा ड्रॉवरचं नाव, त्याचा पत्ता प्रॉब्लेममध्ये मांडलेला असणार तो लिहून झाल्यानंतर शेवटी खाली डेट ऑफ बिल, बिलाची जी काही तारीख असेल ती तारीख इथे लिहायची. त्यानंतर फॉर्मॅट, कशाप्रकारे बिल असतं तो आपण फॉर्मॅट इथे पाहूया. फॉर्मॅट मी इथे मांडतो आहे, थ्री मंथ हा कालावधी पण प्रॉब्लेममध्ये असणार. आता मी ते 3 महिने कालावधी आहे असं गृहित पकडलेलं आहे. कधीकधी 2 महिन्याचा असतो, कधीकधी 1 महिन्याचा असतो कालावधी. 3 महिने आफ्टर डेट, 3 महिने आफ्टर डेट. पे टू आता इथे जे काय नाव असेल, ड्रॉवी नेम, इथे जे काय नाव असेल ड्रॉवीचं नाव इथे लिहायचं काय असेल ते नाव. पे टू और हिज ऑर्डर, और हिज ऑर्डर, इथे ड्रॉवीचं नाव येईल, ड्रॉवी नेम. इथे थोडक्यात लिहितो आहे ड्रॉवी नेम काय असेल ते, ड्रॉवी किंवा पेई. ड्रॉवी जर असला नाही तर पेईच येणार नाव. और हिज ऑर्डर, द सम ऑफ रुपीज जी काय असेल अमाऊंट, ती अक्षरामध्ये ती लिहायची. 10,000 असेल, 20,000 असेल, 25,000 असेल, काय असेल ते अक्षरामध्ये वर्ल्डमध्ये लिहायची. फॉर द व्हॅल्यू रिसीव्ड अशा प्रकारे मधला पॅरेग्राफ अशा प्रकारे येईल. 3 महिने आफ्टर डेट, पे टू काय असेल ड्रॉवीचं नाव ते, ऑर इज ऑर्डर, द सम ऑफ रुपीज 10,000 का जी काय अमाऊंट असेल प्रॉब्लेम आहे ती बघून इथे लिहायची फॉर द व्हॅल्यू रिसीव्ड. त्यानंतर इथे टू येईल, म्हणजे ज्यावर बिल काढलेलं आहे त्याचं काय येणार, नाव येणार. हां, ड्रॉवी नेम अँड ॲड्रेस जे ड्रॉवीचं नाव आणि ॲड्रेस येईल. त्यानंतर इथे ॲक्सेप्टेड म्हणून असतं, ड्रॉवी ते साईन करणार ज्या दिवशी त्याने बिल हे स्वीकारलेलं आहे, ड्रॉवरने काढलेलं बिल ज्या दिवशी त्याने स्वीकारलेलं आहे त्या दिवशी त्याची काय येणार, नाव आणि खाली सिग्नेचर येणार. त्या ठिकाणी ॲड्रेस लिहायचा नाही, ड्रॉवीचं नाव अँड सिग्नेचर तो साईन करणार की आपल्याला मान्य आहे म्हणून. ड्रॉवी नेम अँड सिग्नेचर अँड डेट साईन करणार, अँड डेट तारीख इथे तो लिहिणार. आणि त्यानंतर इथे SD म्हणून ड्रॉवरची काय सिग्नेचर येणार, ड्रॉवर साईन. अशा प्रकारे बिला व्यक्तींचा फॉर्मॅट कशाप्रकारे आपल्याला असतो, ज्याला पूर्णपणे बॉक्स येईल अशा प्रकारे पूर्णपणे पट्टीने आकायचं बॉक्स, अशा प्रकारे संपूर्ण त्याला बॉक्स येईल. म्हणजे बिला व्यक्तींच्या कशाप्रकारे असतं त्याचं आपण अशा प्रकारे बॉक्स त्याला येईल. अशाप्रकारे बिलाचा स्पेसिमन फॉर्मॅट कशाप्रकारे असतो तो आपण आता बघितला. आता आपण प्रत्यक्ष प्रॉब्लेम परीक्षेला कशाप्रकारे पडतो याला 5 मार्कावर, बिला व्यक्तीने तयार करून दाखवा यावर 5 मार्काला कोणत्या प्रकारे प्रॉब्लेम पडतो तो आपण पाहूया. पहिल्यांदा आपण मी ते प्रॉब्लेम सांगेन आणि मग त्याचं मी ॲन्सर कशाप्रकारे बिल तयार करून दाखवायचं ते मी तुम्हाला सोडून दाखवेन. आपण आता आपण प्रॉब्लेमकडे वळणार आहोत. हां, तर विद्यार्थी मित्र आपण गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रिपेअर ए बिल ऑफ एक्सचेंज, त्यामुळे ड्रॉवर विशाखा काडसे विष्णेर डिस्ट अकोला, ड्रॉवी सिमरल देशमुख मुंबई, अमाऊंट 30,000, डेट ऑफ बिल 8 ऑक्टोबर 2017, टाईम 3 महिने, ॲक्सेप्टन्स 10 ऑक्टोबर 2017. या माहितीवर आपण बिल ऑफ एक्सचेंज तयार करणार आहोत. त्यामध्ये आपण इथे ड्रॉवरचं नाव लिहिणार आहोत कोपऱ्यामध्ये. ड्रॉवर कोण आहे बघा, विशाखा, हरेसं बघून लिहायचं विशाखा कोपऱ्यामध्ये लिहायचं, विशाखा खाडसे. त्यानंतर याचा पत्ता लिहायचा ॲड्रेस, पुष्णेर डिस्ट अकोला म्हणजे त्याचं नाव, ड्रॉवरचं नाव आणि ड्रॉवरचा पत्ता आपण इथे लिहिलेला आहे. त्यानंतर डेट ऑफ बिल, ज्या दिवशी तो बिल काढणार, ज्या दिवशी हुंडी काढणार त्या हुंडीची तारीख इथे येईल, त्याच्याबरोबर खाली नाव आणि पत्त्याच्या खाली तारीख लिहायची. किती आहे डेट ऑफ बिल, डेट लिहायची 8 ऑक्टोबर 2017, डेट 8 ऑक्टोबर 2017.
म्हणजे नाव, ड्रॉवरचं नाव आणि ड्रॉवरचा पत्ता आणि ड्रॉवरची ज्या दिवशी बिल काढणार, ज्या दिवशी बिल काढलं जातं त्या दिवशीची तारीख इथे आपण मांडलेली आहे. त्याआधी इथे गव्हर्नमेंटचा स्टॅम्प असतो, ती स्टॅम्प रेव्हेन्यू स्टॅम्प असतो, तो इथे आपण दाखवणार आहोत स्टॅम्प. त्यानंतर आपण प्रत्यक्ष बिलाकडे वळणार आहोत. आता बिलाचा त्यापूर्वी आपण मागील फॉर्मॅटमध्ये आपण कशाप्रकारे बिल तयार केलं जातं त्यासंबंधीचा आपण फॉर्मॅट बघितला, तोच फॉर्मॅट इथे आपण लिहिणार आहोत. बघा आपण काय मगाशी म्हटलं, आता बिलाचा कालावधी बघायचा, कालावधी किती आहे, 3 मंथ, मग इथे आपण मांडणार आहोत 3 मंथ, पॅराग्राफ करून लिहायचं 3 मंथ आफ्टर डेट, आफ्टर डेट पे टू. आता इथे ड्रॉवीचं नाव येणार, इथे ड्रॉवी कोण आहे बघा, इथे ड्रॉवी पाहिजे, ड्रॉवी तिथे नाव येईल सिमरल देशमुख मुंबई, सिमरला देशमुख हा जसं बघून लिहायचं देशमुख नावात लिहायचं, सिमरल देशमुख मुंबई हा जसं बघून आम सगळं लिहायचं मुंबई. ऑर हिज ऑर्डर ऑर हॉर ऑर हर ऑर्डर ऑर हर ऑर्डर द सम ऑफ रुपीज, द सम ऑफ रुपीज. आता बिलाची किती आहे बघा, ह्या अमाऊंट बघा प्रॉब्लेममध्ये किती आहे, 30,000, सम ऑफ रुपीज 30,000, सम ऑफ रुपीज 30,000 मराठी मेल यायचं, सम ऑफ रुपीज 30,000 ओनली, सम ऑफ रुपीज 30,000 ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड, फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड. सम ऑफ रुपीज 30,000 ओनली फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड, म्हणजे हा फॉर्मॅट जो आहे मधला तो फॉर्मॅट म्हणजे समजून घेणे महत्त्वाचं आहे. त्यामध्ये बघा परत सांगतो एकदा, इथे बिल ऑफ एक्सचेंज कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं, त्याच्याखाली ड्रॉवरचं नाव, ड्रॉवरच्या प्रॉब्लेममध्ये नाव असेल ते बघून लिहायचं, त्याचा पत्ता लिहायचा, डेट ऑफ बिल ज्या दिवशी तो बिल काढणार ती तारीख येईल त्याच्याबरोबर समोर इथे गव्हर्नमेंटचा स्टॅम्प येईल, त्यानंतर पॅराग्राफ करून बिलाचा कालावधी येणार 3 मंथ, समजा एखाद्या प्रॉब्लेममध्ये 2 महिन्याचा असेल तर काय येणार 2 मंथ, आफ्टर डेट पे टू ड्रॉवीचं इथे नाव येईल सिमरल देशमुख मुंबई, आता इथे ड्रॉवीचं नाव काय सिमरला देशमुख मुंबई. ऑर हर ऑर्डर द सम ऑफ रुपीज 30,000 ओनली, म्हणजे कितीचं आहे बिल बघा, 30,000 बिल आहे, कधी कधी 10,000 असेल तर 10,000 येणार, कधी कधी 20,000 येईल, काय असेल ते लिहायचं फॉर द व्हॅल्यू रिसिव्ड. त्यानंतर इथे ज्यावर बिल काढलेलं आहे त्याचं टू कोणावर काढले बघा बिल, विशाखा काडसेने कोणावर काढले बिल, सिमरल देशमुख मुंबई या व्यक्तीवर बिल काढलेलं आहे, म्हणजे इथे काय येणार ड्रॉवीचं नाव आणि पत्ता मिसेस सिमरल देशमुख हा जसं बघून लिहायचं सिमरला देशमुख, त्याचा खाली पत्ता येईल मुंबई सिमरला देशमुख मुंबई, त्यानंतर इथे ॲक्सेप्टेड येईल ती व्यक्ती ड्रॉवी काय करणार, साईन करणार ॲक्सेप्टेड म्हणून, साईन ती करेल HD सिमरला देशमुख, देशमुख आणि खाली डेट ऑफ ॲक्सेप्टन्स इथे असणार बघा बिलाजी, बघा खाली म्हटले बघा डेट ऑफ ॲक्सेप्टन्स म्हटले बघा, इथे काय करणार डेट ऑफ ॲक्सेप्टन्स ज्या दिवशी बिल त्याला ॲक्सेप्ट केलं त्या दिवशीची तारीख ते लिहायची 10 ऑक्टोबर 2017. त्यानंतर इथे ड्रॉवर काय करणार खाली साईन करणार सिग्नेचर HD म्हणून सिग्नेचर करील विशाखा काडसे, विशाखा काडसे. अशा प्रकारे आपण बिला कशाप्रकारे तयार केलं जातं ते आपण बघितलं, ज्याला पूर्णपणे बॉक्स येईल पट्टीने पूर्णपणे बॉक्स करायचा, अशा प्रकारे आपण बिल इथे तयार केलेलं आहे. म्हणजे या प्रॉब्लेममध्ये विशाखा काडसे ड्रॉवर आहे, त्याचा नाव आणि त्याचा पत्ता येईल, गव्हर्नमेंटचा स्टॅम्प येईल, त्यानंतर मधला जो पॅसेज आहे तो मधला पॅसेज महत्त्वाचा आहे. बघा इथे काय किती कलरसाठी काढलं आहे बिल,
तीन महिन्यासाठी बिल काढलेलं आहे, थ्री मंथ आफ्टर डेट पे टू, कोणावर काढलं आहे? सिमरल देशमुख मुंबई, और आर ऑर्डर द सम ऑफ रुपीज 30,000 ओनली, कितीचं आहे बिल? 30,000 बिल आहे फॉर द व्हॅल्यू रिसीट, म्हणजे 8 ऑक्टोबरचं बिल आहे आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे किती तारखेला, 10 ऑक्टोबरला ॲक्सेप्ट करून बिल दिलेलं आहे, म्हणजे साधारणतः 3 महिन्यानंतर, म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीला हे या बिलाची रक्कम मिळणार आणि त्यासाठी विशाखा काडसेने सिमरल देशमुख या व्यक्तीवर बिल काढलेलं आहे. त्या पद्धतीने त्याने काय केलं आहे, इथे साईन पण केलेली आहे 10 तारखेला, 8 तारीखचं बिल आहे आणि 10 तारखेला त्याने साईन केलेली आहे. अशा प्रकारे बिलाव्यक्शन कशा प्रकारे असतं त्याचा संबंधीचा फॉर्मॅट आपण इथे बघितलेला आहे. तर विद्यार्थी मित्रो, आता आपण प्रॉब्लेम नंबर 33 याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर बघा इथे या प्रॉब्लेममध्ये, ऑन 1 ऑक्टोबर 2000 जीवन सोल्ड गुड्स टू हरीश ऑन क्रेडिट वर ₹10,000. जीवन हे कोणाला माल विकला आहे? हरीशला विकलेला आहे. कसा विकला आहे? उधारने विकलेला आहे, कोणतीही रक्कम कोणत्याही पैसे न घेता. आणि त्यामुळे जीवन आता काय करणार, ड्रॉवर आहे. जीवन हा ड्रॉवर आहे. जी व्यक्ती माल विकते त्याला ड्रॉवर असं म्हणतात. ज्या व्यक्तीला माल विकला जातो त्याला काय म्हणतात? ड्रॉवी असं म्हणतात. म्हणजे जीवन ही व्यक्ती ड्रॉवर आहे आणि हरीश ही व्यक्ती ड्रॉवी आहे. जीवन ड्रॉई टू बिल वर ₹6,000 फॉर ए पिरियड ऑफ 2 मंथ अँड अनादर बिल ₹4,000. म्हणजे जीवन या व्यक्तीने 6,000 पहिलं बिल आणि दुसरं बिल 4,000 काढलेलं आहे फॉर 3 मंथ ड्युरेशन. पुढे हरीश ॲक्सेप्ट द सेम अँड रिटर्न इन टू जीवन. हरीशने बिल ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि जीवनकडे बिल आलेलं आहे. जीवन डिस्काउंटेड फर्स्ट बिल विथ बँक ॲट 5% पर ॲनम. जीवनने हे बिल बँकेमध्ये जाऊन काय केलेलं आहे? डिस्काउंट केलेलं आहे. अँड एंड ऑफ द सेकंड बिल टू सुरेश. दुसरं जे बिल होतं, दुसरं बिल म्हणजे कोणतं? 4,000 बिल काय केलं आहे त्यांनी? एंडॉस केलेलं आहे. म्हणजे सुरेशला हे बिल काय केलेलं आहे? केलेलं आहे. ऑन द ड्यू डेट हरीश हॉनर द बोथ बिल. ड्यू डेटला, म्हणजे बिलाचा कालावधी संपल्यानंतर बिलाचं सगळं पेमेंट झालेलं आहे. हॉनर म्हणजे काय? पेमेंट होणे. पुढे पास जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ जीवन अँड हरीश. या माहितीवरून तुम्ही दोघांच्या पुस्तकामध्ये, म्हणजे ड्रॉवर, जीवन म्हणजे ड्रॉवर आहे आणि हरीश म्हणजे ड्रॉवी आहे, दोघांच्या पुस्तकामध्ये आपण जर्नल एंट्र्या पाहणार आहोत. तर आपण जर्नल एंट्री त्या कशाप्रकारे असतात त्याचा फॉर्मॅट जो आहे तो फॉर्मॅट मी इथे आखलेला आहे. वर लिहायचं इन द बुक्स ऑफ, पहिल्यांदा आपण ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये पाहूया, इन द बुक्स ऑफ जीवन, इन द बुक्स ऑफ जीवन कंसामध्ये लिहायचं ड्रॉवर, ड्रॉवर खाली लिहायचं जनएंट्रीज. बिला व्यक्तीमध्ये जन एंट्री कशाप्रकारे केल्या जातात त्याविषयी आपण माहिती घेत आहोत. त्यानंतर पहिला कॉलम जो असतो म्हणजे डेट, तारीख, पर्टिक्युलर. दुसरा कॉलम जो मोठा ठेवायचा तो म्हणजे पर्टिक्युलर. त्यामध्ये आपल्याला काय मिळेल? जन एंट्री पाहायला मिळतील. तपशील असंला म्हटलं जातं मराठीमध्ये, तपशील. डेट म्हणजे तारीख, इथे तारीख म्हटलं तरी चालेल, तारीख. त्यानंतर इथे LF लेजर पोलिओ म्हणून असतो, छोटासा कॉलम तयार करायचा. त्यानंतर डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज असे 5 कॉलम तयार होतील. हां, पहिला कॉलम डेट, पर्टिक्युलर LF, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. आता प्रत्येक वाक्याची ती इथे काय होईल, आपल्याला एंट्री पाहायला मिळेल. आता बघा, ऑन 1 ऑक्टोबर 2000 जीवन सोल्ड गुड्स टू हरीश ऑन क्रेडिट वर ₹10,000. जीवनने माल कोणाला विकला आहे? हरीशला विकलेला आहे. तारीख लिहायची 2000 ऑक्टोबर 1. पहिली बघा काय होणार जनरल एंट्री. इथे कोण आहे? जीवन म्हणजे ड्रॉवर आहोत. इथे आपण कोणावर? ड्रॉवर आहोत. माल कोणाला विकला आहे? हरीशला विकलेला आहे. म्हणजे जी व्यक्तीला माल विकला आहे त्याचा काय येणार? अकाउंट डेबिट होणार. हरीश अकाउंट डेबिट. DR म्हणजे डेबिट टू काय येणार? सेल्स अकाउंट. बघा, माल ज्यावेळी माल उधारने विकतात त्यावेळी ही पहिली एंट्री किती आहे बघा, माल 10,000 हरीशची रक्कम लिहायची, 10,000. बघा या ठिकाणी आपण आहोत, जीवन म्हणजे आपण आहोत. आपण माल कोणाला विकला आहे? हरीशला विकलेला आहे. एंट्री काय होईल? हरीश अकाउंट डेबिट 10,000 टू सेल्स अकाउंट 10,000. नॅरेशन लिहायचं थोडक्यात, बिंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट. उदाहरणे माल विकलेला आहे. आता आपण माल कोणाला विकला आहे? हरीशला विकलेला आहे.
म्हणजे तो पैसे किती महिन्याने देणार ते असणार बघा पुढे. इथे एक छोटीशी लाईन आकायची, त्यानंतर पुढचं वाक्य वाजायचं, जीवन रॉय टू बिल वज रुपीज 6,000 फॉर ए पिरियड ऑफ 2 मंथ अँड अनादर बिल ऑफ रुपीज 4,000 फॉर 3 मंथ ड्युरेशन. त्यानंतर त्याने काय केलं आहे, ऑक्टोबर 1st बिल ड्रॉ केलेलं आहे आणि बिल आपल्याकडे काय होणार, ॲक्सेप्ट करून परत येणार. म्हणजे इथे कोणता अकाउंट होईल, डेबिट बिल रिसिएबल अकाउंट डेबिट, बिल रिसिएबल अकाउंट डेबिट, बिल आपल्याकडे आलं. टू काय येईल, हरीश अकाउंट, टू हरीश अकाउंट. पहिलं बिल किती आहे बघा, 6,000 अमाऊंट लिहायची, 6,000 6,000 बिल आपल्याकडे आलं, बिल रिसिएबल कम्स इन आणि त्याचा अकाउंट मगाशी आपण पहिल्या एंट्रीमध्ये काय केलं बघा, डेबिट केलेलं. त्याने बिल ड्रॉ केल्यावर ते काय झालं, ताबडतोब क्रेडिट झालं पाहायला मिळेल. नॅरेशन लिहायचं, बिंग बिल ॲक्सेप्टेड, बिंग फर्स्ट बिल ॲक्सेप्टेड, पहिलं बिल मिळालं, बिंग फर्स्ट बिल ॲक्सेप्टेड. परत प्रत्येक एंट्री संपल्यानंतर आपण एक लाईन छोटीशी आकायची, संपूर्ण आकायची नाही आहे, फक्त पर्टिक्युलर कॉलमपुरती आकायची. पुढचं वाक्य वाचायचं, ऑक्टोबर 1 पुढचं ट्रान्झॅक्शन फुलस्टॉपपर्यंत वाचायचं. आता आपण इथपर्यंत आलो आहोत, पुढे वाचायचं, अँड अनादर बिल ऑफ रुपीज 4,000 ऑफ 3 मंथ ड्युरेशन. हे झालं पहिलं बिल 6,000, दुसरं बिल त्यांनी ड्रॉ केलं, सेम एंट्री, बिल रिसिएबल अकाउंट डेबिट, बिल रिसिएबल अकाउंट डेबिट, किती रक्कम 4,000. टू काय येणार, हरीश अकाउंट, टू हरीश अकाउंट. सेकंड बिल किती आहे, 4,000, एकदा अमाऊंट डेबिटला, दुसऱ्या वेळी अमाऊंट क्रेडिटला. एंट्रीचं वाचन असं होईल, ऑक्टोबर 1 बिल रिसिएबल अकाउंट डेबिट 4,000, टू हरीश अकाउंट 4,000. नॅरेशन लिहा, बिंग सेकंड बिल रिसिव्ड, बिन सेकंड बिल रिसिव्ड, दुसरं बिल मिळालं. परत एक लाईन लँग येईल, त्यानंतर पुढे बिलाचं काय झालं आहे ते परत पुढचं पॅरेग्राफ वाचायचं, फुलस्टॉपपासून पुढे. आता आपण कुठपर्यंत आलो आहे बघा, 4,000 ऑफ 3 मंथ ड्युरेशन, पुढे वाचायचं, हरी ॲक्सेप्ट द सेम अँड रिटर्न इट टू जीवन. हरीशने ॲक्सेप्ट केलं आणि आपल्याकडे बिल आलं. पुढे जीवन म्हणजे आपण आवडी ते, जीवन डिस्काउंटेड द फर्स्ट बिल विथ बँक ॲट 5% डिस्काउंट. हे बिल काय केलं आहे, बँकेमध्ये जाऊन डिस्काउंट केलेलं आहे त्याच तारीखला, ऑक्टोबर 1. इथे काही तारीख मांडलेली नाही आहे, म्हणजे तीच तारीख आहे, ऑक्टोबर 1 गृहित पकडायचं. ऑक्टोबर 1 काय होईल बघा एंट्री, आता बिल बँकेकडे गेलं, आपल्याला कॅश मिळाली, कॅश अकाउंट डेबिट. बँक काय करणार, डिस्काउंट कापून घेणार, डिस्काउंट अकाउंट डेबिट. आपल्याला तेवढा लॉस झाला. टू काय येणार, बिल बँकेकडे गेलं, बिल गोज आउट टू बिल रिसिएबल अकाउंट, टू बिल रिसिएबल अकाउंट. आता इथे बिल किती आहे, पहिलं बिल 6,000, बिल आपल्याकडून गेलं 6,000. आता बँकेकडून कॅश किती मिळाली ते इथे आपण पाहणार आहोत. बघा डिस्काउंट बँकेने किती घेतला कापून, वर लिहायचं वर्किंग नोट नंबर 1 डिस्काउंट. आता बिलाची रक्कम किती आहे बघा, डिस्काउंट ऑफ द बिल, डिस्काउंट ऑफ बिल किती काढला, बिलाची रक्कम किती आहे 6,000, 6,000 इंटू बिलाचा पिरियड किती महिन्यासाठी होतं बघा, पहिलं बिल 2 मंथ 2 महिन्यासाठी होतो, 2/12 गुणिले किती पर्सेंटेज, 500/100. त्यामध्ये डिस्काउंट बँकेने 5% कापून घेतला. आता हे सोडवायचं, या शून्यला शून्य गेला, मॅथमॅटिक भाग चालू झाला. हां, त्यानंतर बे के बे बेसंग 12 बरोबर ना, त्यानंतर इथे किती आलं बघा, आणि कुठे भाग जातोय का, 6 × 6 7 × 60 म्हणजे 10 × 5 किती आलं उत्तर, 50. डिस्काउंट 50 आलेलं आहे, डिस्काउंट 50, म्हणजे 6,000 ₹50 गेले, म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष कॅश किती मिळाली, 5,050 आपल्याला कॅश मिळेल, 5,950 आपल्याला कॅश मिळाली बरोबर ना. 50 रुपये काय घेतला बँकेने, डिस्काउंट कापून घेतला. आणि तो डिस्काउंट कशाप्रकारे आला ते मी तुम्हाला एकदा परत सांगतोय बघा, डिस्काउंट कसं काढायचा, तर बिलाची अमाऊंट किती आहे बघा, 6,000 पहिलं बिल त्यांनी काय केलेलं आहे, डिस्काउंट केलेलं आहे 6,000 रुपये इंटू
बिलाचा कालावधी किती महिन्यासाठी आहे बघा, बिल 2 महिन्यासाठी बिल आहे म्हणजे 2 * 12 गुणले पर्सेंटेज, बँकेने किती पर्सेंट घेतल्या बघा बिलाचं, डिस्काउंट 5% गुणले 500 हे सोडवल्यावर, मॅथमॅटिकली सोडवल्यावर आपल्या 50 उत्तर मिळेल आणि ते 50 उत्तर आपण इथे मांडलेलं आहे बघा. या शून्यला हा शून्य गेला, त्यानंतर बे के बेसंग 12, 6 * 7 = 60 आणि मग 10 * 1 = 10 आणि 10 * 5 बरोबर किती आलं तर 50 उत्तर आलं, म्हणजे डिस्काउंट आपल्याला 50 मिळाला, म्हणजे 6000 - 50 उरली आपल्या कॅश बँकेकडून मिळाली. आता नॅरेशन लिहायचं थोडक्यात, जो काही व्यवहार झालेला आहे बँकेमध्ये आणि आपल्यामध्ये त्यासंबंधीचं नॅरेशन. बिईंग बिल डिस्काउंटेड, बिईंग बिल डिस्काउंटेड ॲट 5%, 5% बिल बँकेने डिस्काउंट कापून घेतलेलं आहे, हे आपण पहिल्या बिलासंबंधी बघितलं. त्यानंतर पुढचं वाक्य वाचायचं, 5% आपण आलेलो आहोत. अँड एंडॉर द सेकंड बिल टू सुरेश, दुसरं बिल जे आहे म्हणजे हे 4000 ते काय केलेलं आहे, सुरेश या व्यक्तीला एंडॉर्स केलेलं आहे, म्हणजे त्याला त्या व्यक्तीला बिल पेड केलेलं आहे, म्हणजे एंट्री काय होईल, सुरेश अकाउंट डेबिट तारीख 30 October 1, तारीख जोपर्यंत इथे मांडत नाही प्रॉब्लेममध्ये तोपर्यंत तारीख 30 द्यायची, 1 October सुरेश अकाउंट डेबिट. टू काय येईल, बिल रिसिएबल अकाउंट, टू बिल रिसिएबल अकाउंट, टू बिल रिसिएबल अकाउंट किती आहे बघा अमाऊंट, एंडॉर द सेकंड बिल किती आहे, 4000 बिल अमाऊंट रक्कम लिहायची, 4000. नॅरेशन लिहायचं, बिंग बिल एंडॉर्स, बिंग बिल एंडॉर्स, बिंग बिल एंडॉर्स, परत एक लाईन आकाय, अशा प्रकारे आपण प्रॉब्लेम संपला बघा. ऑन द ड्यू डेट हरीश हॉनर द बोथ द बिल, बिल काय आलं हॉनर झालेले आहेत, म्हणजे अशा प्रकारे आपण कशाप्रकारे जे बिला व्यक्ती म्हणजे ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये जीवन ही व्यक्ती ड्रॉवर आहे त्याच्या पुस्तकामध्ये इंटरेस्ट कशाप्रकारे होतात त्या संबंधीचं आपण माहिती मिळवली. ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये इंट्र्या बघितलेल्या आहेत, ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये कोणत्या प्रकारे इंट्र्या होत्या ते, म्हणजे इथे या प्रॉब्लेममध्ये आपण बघितलं असेल तर मिस्टर युवन हा काय हा कोण आहे, ड्रॉवर आहे, त्याच्या इंट्र्या आपण बघितलेल्या आहे. आता आता आपण रवीच्या पुस्तकामध्ये म्हणजे मिस्टर हरीशच्या पुस्तकामध्ये इंट्रे पाहणार आहोत. वर लिहायचं, इन द बुक्स ऑफ हरीश ड्रॉवी, इन द बुक्स ऑफ हरीश ड्रॉवी जन एंट्रीज, नेहमीप्रमाणे आपण डेट पर्टिक्युलर, डेट पर्टिक्युलर LF डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज, अशा प्रकारे आपण हरीशच्या पुस्तकामध्ये इंट्र्या पाहणार आहोत. आता पहिलं वाक्य वाचायचं, आता आपण कोण आहोत, हरीश आहोत, आपण ड्रॉवी आहोत, आपण माल खरेदी केलेला आहे, खरेदी केलेला आहे, म्हणजे आपल्याकडे काय आलं, माल आला, तारीख लिहायची 1 October परचेसेस अकाउंट डेबिट, परचेसेस अकाउंट डेबिट, आपण इथे ड्रॉवी आहोत हे समजून घ्यायचं. परचेसेस अकाउंट डेबिट, आपल्याकडे माल आलेला आहे, परचेस आपण माल खरेदी केलेला आहे, परचेसेस अकाउंट डेबिट. टू काय येणार, जीवन अकाउंट, कोण आपल्या पुस्तकामध्ये आपलं नाव लिहित नाही, इथे आपण या ठिकाणी आहोत, आपण ड्रॉवी आहोत, आपण हरीश आहोत, त्याचं नाव इथे पाहायला मिळणार नाही आहे, समजून घ्यायचं. परचेस अकाउंट डेबिट किती आहे, परचेस 10000. टू जीवन अकाउंट 10000, आपलं नाव आपल्या पुस्तकामध्ये येणार नाही. नॅरेशन द्यायचं, बिईंग परचेस गुड्स ऑन क्रेडिट, बिईंग परचेस गुड्स, परचेस गुड्स ऑन क्रेडिट, परचेस गुड्स ऑन क्रेडिट, या ठिकाणी बघितलं असेल तर हरीशचं नाव इथे तुम्हाला कुठल्याही एंट्रीमध्ये पाहायला मिळणार नाही आहे. नाव आलं की समजा ती एंट्री चुकलेली आहे. त्यानंतर 1 October पुढे वाचायचं, आता आपण काय करणार, बिल ॲक्सेप्ट करू देणार आहोत. पुढची एंट्री लिहा, जीवन अकाउंट डेबिट, जीवन अकाउंट डेबिट, बघा आपण बिल पेड करून दिल्यावर जे मगाच्या एंट्रीमध्ये जीवन अकाउंट क्रेडिट झालेलं ते ताबडतोब काय झालं पाहायला मिळेल, डेबिट झालं पाहायला मिळेल. जीवन अकाउंट डेबिट 10000. टू काय येईल, बिल्स पेएबल अकाउंट, आता आपल्याकडून बिल्स गेलं, ड्रॉवी हा नेहमी बिल्स पेएबल म्हणतो, बिल्स पेएबल अकाउंट 10000, बघा एंट्रीचं वाचन असं होईल, जीवन अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे की जे ज्याच्या पुस्तकामध्ये आपण जनरेट करणार आहोत त्याचं नाव या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. त्या नॅरेशन लिहा, बिईंग
एक्सेप्टन्स ऑफ फर्स्ट बिल, बीन एक्सेप्टन्स, एक्सेप्टन्स ऑफ फर्स्ट बिल, बीन एक्सेप्टन्स ऑफ फर्स्ट बिल, म्हणजे आपण कुठपर्यंत आलो आहे बघा, बिल आपण पेड करून दिलेलं आहे पहिलं बिल, त्यानंतर अजून एक बिल आपण आपण पेड करून देणार आहोत. तर आपण इथे ऑक्टोबर एक मग असे 10,000 बिल काढलेलं होतं बघा, ते पहिलं बिल किती आहे बघा 6,000 आहे, त्यामुळे इथे किती येईल 6,000 येणार, 6,000 पहिलं बिल, 6,000 10,000 बिल येणार नाही आहे. म्हणजे त्यांनी दोन बिल काढलेले आहेत इथे, 10,000 माल जरी विकला असेल तरी बिल ड्रॉ करताना पहिलं बिल 6,000 काढलेलं आहे आणि दुसरं बिल ऑक्टोबर एक एंट्री 30 जीवन अकाउंट डेबिट, फक्त काय बदलणार, अमाऊंट बदलणार, जीवन अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट, बिल्स पेएबल अकाउंट, अमाऊंट फक्त बदलली 4,000. म्हणजे 10,000 जो काही माल विकलेला आहे त्या 10,000 मालामध्ये पहिलं आपण बिल 6,000 पेमेंट केलेलं आहे, 6,000 बिल आपण दिलेलं आहे, दुसरं बिल जे आपण दिलेलं आहे ते 4,000 बिल दिलेलं आहे, म्हणजे दोन बिलं आपण सेपरेट काढलेली आहेत. आता बिलचा फॉर्मॅट कसा असतो तो आपण यापूर्वी बघितलेला आहे. नॅरेशन लिहा, बिंग ॲक्सेप्टन्स ऑफ सेकंड बिल, नॅरेशन लिहा, बिंग ॲक्सेप्टन्स ऑफ सेकंड बिल, दुसरं बिल ॲक्सेप्ट करून दिलेलं आहे आपण, मीन ॲक्सेप्टन्स ऑफ सेकंड, म्हणजे इथे, म्हणजे इथे आपण 10,000 जरी माल विकला असेल तरी आपण त्या 10,000 मालाची दोन बिलं काढलेली आहेत, आणि आता ही बिलं कोणाकडे आहे, इवन या व्यक्तीकडे बिलं पेड केलेली आहे. आता आपण काय करणार, ड्यू डेटला त्या बिलाचं पेमेंट करणार, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. आता इथे तारीख बदलणार, बिल केव्हा काढले बघा ऑक्टोबर 1 आणि बिलाचा कालावधी बघा किती आहे, पहिल्या बिलाचा किती आहे 2 महिने, म्हणजे साधारणतः ऑक्टोबरपासून 2 महिन्याचं काही कालावधी येईल, म्हणजे ऑक्टोबर टू नोव्हेंबर, नोव्हेंबर टू डिसेंबर, आणि 3 ग्रेस डे म्हणजे डिसेंबर 4 तारीख बिलाला येईल, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश, पहिल्या बिलाचं पेमेंट केलं किती आहे 6,000, बिंग कॅश पेड टू बँक, बिंग कॅश पेड, पहिल्या बिलाचं पेमेंट केलं, आणि त्यानंतर दुसरं बिल, दुसरं बिल किती आहे बघा 3 महिन्यासाठी आहे बघा 4,000 बिल, म्हणजे ऑक्टोबरपासून 3 महिने, ऑक्टोबर टू नोव्हेंबर, नोव्हेंबर टू डिसेंबर, डिसेंबर टू जानेवारी, जानेवारी 1 + 3 ग्रेस डे, म्हणजे जानेवारीची किती तारीख येणार 4 तारीख येणार, एंट्री 30 बिल्स पेएबल अकाउंट डेबिट, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट. आता इथे अमाऊंट किती येणार 4,000, सेकंड बिलाची अमाऊंट येईल 4,000, सेकंड बिलाची आपल्याला अमाऊंट पाहायला मिळेल 4,000, तू काय येणार कॅश अकाउंट 4,000. म्हणजे आपण इथे दोन्ही बिलाची पेमेंट केलेली आहेत, पहिल्या बिलाचं पेमेंट 6,000 केलेलं आहे आणि दुसऱ्या बिलाचं पेमेंट 4,000 पण केलेलं आहे. नॅरेशन लिहायचं, बिंग कॅश पेड, दोन्ही बिलाचं पेमेंट केलेलं आहे. आता सगळ्या एंट्र्या संपल्यानंतर, जनरल एंट्र्या संपल्यानंतर मगाच्या पण एंट्रीमध्येच इथे काय येणार, सगळ्या अमाऊंटची बेरीज येईल, टोटल म्हणजे एकूण सगळ्या रकमेची ती बेरीज करायची आहे, खाली वर 1 अंडरलाईन, खाली डबल अंडरलाईन बेरीज आपल्याला पाहायला मिळेल. बेरीज बघा किती येते, 10 × 7 = 16 + 4 किती येणार 20 झाले, 20 × 6 = 1,000, 26 × 4 = 30,000, 30,000. सेम इथे क्रेडिटला पण तेवढीच बेरीज पाहायला मिळेल, जेवढी अमाऊंट तुम्ही डेबिटला टाकाल तेवढीच बेरीज तुम्हाला क्रेडिट साईडला पाहायला मिळेल. अशा प्रकारे आपण मगाच्या एंट्रीची बेरीज केली. आता आपण रवीच्या पुस्तकामध्ये पण एंट्री तेवढीच येणार, किती येणार टोटल बेरीज करायची, टोटल म्हणजे एकूण, एकूण किती आलं बघा, सेम बेरीज येईल, किती येणार 30,000, 30,000, 30,000 शेवटी बेरीज करायची. अशा प्रकारे आपण बिल ऑफ एक्सचेंजमध्ये ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये कशा प्रकारे एंट्री तयार केल्या जातात, माल विकल्यावर, माल बिल ड्रॉ केल्यावर, बिल बँकेमध्ये जाऊन डिस्काउंट केल्यावर आणि बिल एंडॉर्स केल्यावर कशाप्रकारे ड्रॉवरच्या पुस्तकामध्ये एंट्र्या होतात, त्यासंबंधी आपण माहिती मिळवली. त्याच पद्धतीने ड्रॉवीच्या पुस्तकामध्ये पण एंट्र्या कोणत्या प्रकारे होतात, ड्रॉवीच्या पुस्तकामध्ये माल खरेदी केल्याची, मालाचं पेमेंट, बिल काढलेल्याची, बिल
बिल देऊन टाकल्या याची एंट्री, त्यानंतर कॅश पेमेंट, बिलाचं पेमेंट केलं याची एंट्री कशाप्रकारे होते ड्रावीच्या पुस्तकामध्ये त्या संबंधित आपण माहिती मिळवली. आणि सगळ्या एंट्र्या संपल्यानंतर आपण सगळ्यांची बेरीज टोटल जी आहे ती आपण टोटल म्हणजे एकूण बेरीज ते करणार आहोत. त्या ती बेरीज एकूण किती आलेली आहे 30,000 आपण आल्या बिलाची म्हणजे एकूण बेरीज आलेली आहे. त्या पद्धतीने आपण त्या पद्धतीने इथे आपण तारखा बघितलेल्या आहेत. इथे जर तारीख तुम्हाला समजली नसेल तर मी तुम्हाला पर्याय दाखवतो. बघा ऑक्टोबर 1 बिल काढलेलं आहे ऑक्टोबर 1 आणि बिलाचा कालावधी आहे बघा किती पिरियड आहे 2 महिने 2 मंथ्स ऑक्टोबर 1 काढले. आता ही डिसेंबर 4 कशी आली तर बघा ऑक्टोबर 1 दोन महिने बघायचे ऑक्टोबर 1 किती आला एक महिना आला. बिल किती महिन्याचा आहे 2 महिन्याचा आहे नोव्हेंबर 1 ते डिसेंबर 1 बरोबर ना. किती आला 2 महिना आला आणि प्लस 3 दिवस हे काय असतात ग्रेस डे असतात. म्हणजे 1 आली डिसेंबरची 1 2 3 4 3 ग्रेस डे पकडून 4 बिलाचं पेमेंट होईल. त्यापैकी आपण 4 बिलाचं पेमेंट केलेलं आहे. सेम वे दुसरं जे बिल आहे जानेवारी 4 पेमेंट ते पण 3 महिन्याचं आहे बघा बिल. मी ऑक्टोबर 1 3 महिने पकडायचे ऑक्टोबर टू नोव्हेंबर टू डिसेंबर टू जानेवारी जानेवारीची 4 आलेली आहे. म्हणजे ज्या बिलाची 2 महिन्याचं होतं हे बिल 3 महिन्याचं होतं. त्यामुळे त्यामध्ये 1 महिना वाढलेला आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारे बिलाव्यक्ती कशाप्रकारे एंट्र्या तयार केल्या जातात ड्रावाच्या पुस्तकामध्ये आणि ड्रावीच्या पुस्तकामध्ये कशाप्रकारे एंट्र्या होतात यासंबंधी आपण माहिती मिळवलेली आहे. अजून पुस्तकामध्ये प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचा तुम्ही अभ्यास करा. काही जर शंका असतील तर तुम्ही विचारू शकता.